पन्नास खोक्यांचा हा सूर आहे सूर आहे वाईट एका गोष्टीचं वाटतं आणि संतापही एका गोष्टीचा येतो की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये मा होतो मी बोललो नाही तुमच्याशी माझी बोट सुद्धा हालत नव्हती शरीर पूर्णपणे निश्चल पडलं होतं त्यावेळेला ज्यांच्यावरती मी जबाबदारी दिली होती ते कटाप्पा ओ, कटाप्पा म्हणजे जे कट करणारे आप्पा ते कटप्पा हे कट करत होते हा पुन्हा उभा राहूच कसा शकणार नाही हा पुन्हा आपल्यासमोर येऊच शकणार नाही पण त्यांना कोणाला कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे जी शक्ती माझ्या आई जगदंबेने मला दिलेली आहे त्या शक्तीशी देव तुमचं भलं करो जी ही धमकी नाही पण हे तेजाच जे तेजाचा शाप असतो तो या सगळ्या माझ्या तेजाचा शाप आहे तो आमदार सांगतात आम्हाला भेटा आमदारांना भेट देत नाही मंत्र्यांना भेट नाही नेत्यांना भेट नाही उद्धवजी आता मग दोष कोणाला तुम्ही देत आहे गद्दा कोण अहो एखादा माणूस बुडत असेल ना तर स्वतःला वाचवण्यासाठी तो हातपाय हलवतो ओ आमदार निवडून येणं साधी गोष्ट नाही ओ उद्धवजी तुमच्या मुलाला आमदार करण्यासाठी त्या मतदारसंघात दोन आणखी आमदार तुम्हाला द्यायला लागले तुमचा पिल्लू आहे ना छोट पिल्लू त्या पिल्लाला तुमच्या आमदार करण्यासाठी आणखी बवळी मतदारसंघात दोन आमदार तुम्हाला द्यायला लागले म्हणजे एक एक आमदार आपल्या ताकदीवर कसा निवडून येतोय आणि त्या त्याला दिसतंय समोर मला तर संपायचंच आहे काय माझ्या मुलानं तुमचा केला होतं योगेश कदमांना तुमचं काय घोडे मारले होते पहिली टाकल्याची पण राष्ट्रवादीच्या माजी आमदार आणायचं योगेश कदमाला बाजूला करून टाकायचं त्याला संपवायचं आणि या मिटिंग कुठे चालायच्या तिथं उद्धवजी ऍडमिट होते हॉस्पिटलला त्या हॉस्पिटलमध्ये मिटिंग संपवा मी आमदार सदनला संपवला त्याच्या मुलाला पण संपवून टाका वाई उद्धवजी कोण गद्दार आहे गद्दारची व्याख्या काय नेमकी कसली खोकांची व्याख्या काय नेमकं माझ्या मुलानं केलं पाहिजे आणि मग अशा वेळेला माझ्या मुलानं एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलं भगवा झेंडा खांद्यावर घेऊन काय चूक केलं आम्ही कसली गद्दार केली मी